जरीपटका थाना पुलिस ने घर पर डकैती डालने के फिराक में 6 आरोपियों को गिरफ्तार किया है। काल दिनांक 15/8/2022 रोजी रात्री 10:30 सुमारास जरीपटका पोलीस स्टेशनचे बीट मार्शल आनंद सिंग व प्रमोद सारे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना जुने ठवरे कॉलनी नाल्याजवळ सार्वजनिक ठिकाणी त्यांना 6-7 मुले आपापसामध्ये काहीतरी गुन्ह्यासंबंधी चर्चा करताना दिसले। त्यांनी त्यांना ताब्यात घेऊन स्टाफच्या मदतीने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यातील आरोपी प्रतीक दिनेश बोरकर यांनी त्यांना सांगितले की एका घरामध्ये दरोडा टाकण्याच्या ते तयारीत होते। अशा पद्धतीने ते मिळून आले, त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगजळती घेतली असता प्रतीक दिनेश बोरकर याच्याकडे एक धारदार चाकू मिळून आलेला आहे, तसेच कौशिक उर्फ चिंटू शंकर गेडा याच्याकडे मिरची पावडर मिळून आलेली आहे। त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा त्यांच्याविरुद्ध दरोड्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नमूद आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आले असून गुन्ह्याचा तपास चालू आहे। यामध्ये एकूण 6 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्यांची नावे श्लोक उर्फ गोलू विशाल शेंडे वय 23 वर्ष राहणार रिपब्लिकन नगर पोलीस स्टेशन जरीपटका, हिमांशू विजय आलोने वय 19 वर्ष राहणार मायानगर पोस्टे जरीपटका, नंतर प्रतीक दिनेश बोरकर वय 19 वर्ष राहणार भीमचौक रोड जरीपटका, कौशिक चिंटू शंकर गेडाम राहणार रिपब्लिकन नगर माटे चौक जरीपटका, राहुल सिद्धार्थ बागडे वय 19 राहणार रिपब्लिकन जरीपटका व दवेश राजू साखरे न्यू इंदरा जरीपटका अशी ताब्यात घेण्यात 6 आरोपींची नावे आहेत। एक आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेलेला आहे, त्याचा शोध सुरू आहे। यातील आरोपी श्लोक उर्फ गोलू विशाल शेंडे याच्यावर 2019 मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे।